नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपले चॅनेल मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट कोबी मंचुरियन बनवणार आहोत। तर हे कोबी मंचुरियन बनवायला खूप सोपे आहेत आणि खूप झटपटही बनतात। तर दाखवते तुम्हाला बाहेरनं किती क्रिस्पी झालेत। तर याकरता मी अर्धा कोबी घेतलेला आहे। आपण याला आता किसनीनं किसून घेतो आहे। हवं असेल तर याला तुम्ही विळीनं कापून मिक्सरला फिरून देखील घेऊ शकता। तर मी याला किसनीनं किसून घेते। किसल्यामुळं कोबीला जास्त पाणी पण सुटत नाही आणि व्यवस्थित आपल्याला याला किसता पण येतो। कोबी मी किसून घेतला, यामधलं पाणी वगैरे मी बिलकुल पिळून वगैरे असं काढणार नाही आहे। आता हा कोबी मी बाउलमध्ये घातला आहे। यामध्ये एक मोठा चमचा काश्मीरी मिर्च घातली, चवीनुसार मीठ घातले आणि एक चमचा अद्रक लसूण कुटून घातला आहे। एक छोटी वाटी म्हणजे साधारणतः 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक छोटी वाटी म्हणजे 2 चमचे मैदा घातलेला आहे। आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला कॉर्नफ्लॉवर मैदा खूप जास्त पण नाही घालायचा, नाही तर मग असं खूप पीठ या मंचुरियनमध्ये आपल्याला तळल्यानंतर खाताना लागेल। त्यामुळं कमी प्रमाणातच आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा आहे। पहा, बाउलच्या तळाला बिलकुल पीठ शिल्लक नाही आहे आणि आपला कोबी ओलसर असतो, त्यामध्येच आपलं हे मंचुरियनचं पीठ मळल्या जातं। तर आपलं आता पीठ तयार आहे। यामध्ये मी एक थेंबसुद्धा पाणी नाही घातलेलं। तर पहा, व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे। अशाच प्रकारचं पीठ आपल्याला हवं आहे। आता आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करूया। तर आपल्याला याचे गोल गोल बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला मंचुरियन किती मोठे छोटे हवे त्यानुसार तुम्ही हे बॉल्स बनवून घ्या। तर आपले बॉल्स बनून तयार आहे। तेल मध्यम स्वरूपाचं गरम आहे। आता एक एक करून आपण हे कोबी मंचुरियन तळून घेतो आहे। तर या ठिकाणी तेल आपल्याला मध्यम गरम हवं आणि सावकाश संथपणे यांना तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये हे कच्चे राहत नाही, व्यवस्थित तळल्या जातात आणि बाहेरनं पण छान क्रिस्पी कुरकुरीत बनतात। तेल खूप कडक गरम असेल तर हे मंचुरियन तेलामध्ये सोडल्या वरनं लालसर होतात, आतमध्ये कच्चे राहतात। त्यामुळं मध्यम तेल गरम करून घ्या, सावकाश यांना तळून घ्या। 1 मिनटानंतर आपण यांना उलट पलट करून सावकाश चांगलं लाल रंगावर तळून घेतो आहे। तर बऱ्याच वेळा मुलं आपले चायनीज डिश खाण्याचा हट्ट करतात, आपण त्यांना बाहेरून हे मंचुरियन वगैरे आणून देतो खायला। तर त्यापेक्षा घरी जर तुम्ही हे मंचुरियन बनवले तर मुलांसाठी हेल्दी आहे, पौष्टिक आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने आपण यांना घरी बनवतो, त्यामुळं खाण्यासाठी पण सर्वांसाठी खूप फायदेशीर आहेत। तर पहा, आपले मंचुरियन लाल रंगावर तळून झालेत आणि यामध्ये आपण कुठलाही लाल रंग वगैरे कलर नाही घातलेला। काश्मीरी मिर्चमुळं याला चांगला लाल रंग आलेला आहे। तर पहा, आता चांगले मंचुरियन तळलेत, कुरकुरीत पण झालेले आहेत। प्लेटमध्ये आपण यांना काढून घेतले। आता आपण यांना थंड करून घेऊया। तर पाहिलं तुम्ही किती कुरकुरीत झालेत आवाजावरनं, तुम्हाला समजलंच असेल। आता या वाटीत 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे। व्यवस्थित पाण्यामध्ये याला मिक्स करून घेतलं आहे। तर आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर असं पातळ बनवून घ्यायचं आहे, यामुळं आपल्या मंचुरियनला चांगली बाइंडिंग येते। या ठिकाणी मी 1/2 वाटी टोमॅटो सॉस घेतलेला आहे। त्यानंतर 1/2 छोटा चमचा काळी मिरे कुटून घेतले, 2 हिरव्या मिरच्या पातळ उभ्या कापून घेतल्यात, 1 छोटी वाटी कांदा बारीक कापून घेतला आहे आणि 1 चमचा लसूण कुटून घेतला आहे बारीक। आपले मंचुरियन पण थंड झालेत। आता मी ही लोखंडी कढई घेतली, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातले। तेल कढईला व्यवस्थित असं पसरून घेतलं आहे। आता यामध्ये मी हा कुटलेला लसूण घातला आहे। लसूण चांगला तळल्यावर हिरवी मिरची घालूया, मिरची पण तेलामध्ये तळून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही सिमला मिरची हिरव्या लाल पिवळ्या रंगाची बारीक कापून देखील तेलामध्ये तळून घेऊ शकता। आता या ठिकाणी कांदा पण घातला आहे, कांदा मिरची आपण तेलामध्ये चांगली तळून घेतो आहे। आता या ठिकाणी काळे मिरे घालूया,
तर काळे मिरेसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे. काळ्या मिऱ्यामुळे आपल्या मंचुरियनला छान टेस्ट येते. आता कांदा मिरची आपली तळून झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे. तर या ठिकाणी पहा आपण चिली सॉस, सोया सॉस, अजिनोमोटो काहीही घातलेलं नाही आहे, कारण ते आपल्या शरीरासाठी घातक असतं. त्यामुळं मी फक्त टोमॅटो सॉसच यामध्ये घातलेला आहे, कारण आपण हे मंचुरियन मुलांना खायला देतो, त्यामुळं एक चांगल्या पद्धतीने आपण यांना घरी बनवलेलं आहे. आता थोडंसं हे कॉर्नफ्लॉवर घालूया, यामुळं बाइंडिंग छान येते. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. या ठिकाणी मी गॅस आता बारीक केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मंचुरियन घालायचे आहेत. तर पहा आता आपलं हे मिश्रण तयार आहे. आता मंचुरियन पण यामध्ये घातलेले आहेत, ते पण व्यवस्थित यामध्ये आता मिक्स करून घेऊया. तर पाहिलं तुम्ही, अगदी आपण बाहेर रोडवर जे कोबी मंचुरियन खातो अगदी त्याचप्रमाणे हे मंचुरियन घरच्या घरी बनलेले आहेत. आणि शिवाय खूप पौष्टिक आहेत, हेल्दी पण आहेत. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालूया, कारण सुरुवातीला पण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळं नंतर थोडंसं मीठ घालायचं, नाही तर मग आपले मंचुरियन खूपच खारट बनतील. आता पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया. तर पाहिलं तुम्ही, कोबी मंचुरियन बनवायला किती सोपे आहेत आणि किती झटपट बनलेले आहेत. अवघ्या 10 ते 15 मिनटातच गरमागरम मंचुरियन तयार आहेत. आता आपण हे मंचुरियन प्लेटमध्ये काढून घेतो आहे. तर तुम्ही हे मंचुरियन नक्की बनवा, मुलांनाही खायला द्या. आणि तुम्हाला माझे हे कोबी मंचुरियन कसे वाटले कमेंट्समध्ये मला नक्की नक्की सांगा. आता पाहूया आपले कोबी मंचुरियन कसे बनले ते, जवळून दाखवते तुम्हाला. तर आतमध्ये छान मऊमऊ झालेत, बाहेरनं रसरशीत झालेत, कुरकुरीत पण झालेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, खूप खूप शेअर करा. आपले चॅनल मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.